नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं एम पी एस सी गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण इंग्लिश ग्रामरवरील अत्यंत महत्त्वाचे काही प्रश्न पाहणार आहोत। पहिला प्रश्न बघा, वन हू पजेसेस मेनी टॅलेंट्स, वन वर्ड सब्स्टिट्यूटचा प्रश्न आहे। ज्या व्यक्तीकडे असंख्य टॅलेंट्स असतात त्यालाच आपण काय म्हणतो, व्हर्सटाईल, अष्टपैलू व्यक्तिमत्व, व्हर्सटाईल ह्याचं उत्तर असेल। दुसरा प्रश्न बघा, करेक्ट द सेंटेन्स ग्रॅमॅटिकली, शी वेंट टू जिम डिस्पाईट ऑफ हर इलनेस। बघा, शी वेंट टू जिम डिस्पाईट, डिस्पाईट काय प्रेपोजिशन आहे आणि त्यानंतर ऑफचा प्रयोग करणे चुकीचं आहे। वाक्य कसं तयार होईल, शी वेंट टू जिम डिस्पाईट हर इलनेस, वाक्यातला ऑफ आपल्याला काढून टाकायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, करेक्ट द गिव्हन सेंटेन्स ग्रॅमॅटिकली। बघा, श्रेया Who she is my best friend is a singer। बघा, या वाक्यामध्ये श्रेया who she is my best friend या वाक्यामध्ये शी वापरलेला आहे हु सोबत। Who she is my best friend is a singer चुकीचं आहे, कारण या वाक्यामध्ये who हे रिलेटिव्ह प्रोनाऊनचं काम करत आहे, त्यामुळे शी हे प्रोनाऊन परत वापरण्याची गरज नाही मित्रांनो। म्हणून ऑप्शन बी, श्रेया who इज माय बेस्ट फ्रेंड इज अ सिंगर, हे आपलं योग्य उत्तर असेल। त्यानंतरचा आपण तिसरा प्रश्न बघू, कॅमोफ्लॉज इज वन वे ॲनिमल्स प्रोटेक्ट धेमसेल्फ। कॅमोफ्लॉज इज वन वे ॲनिमल प्रोटेक्ट धेमसेल्फ, इज धिस प्रोनाऊन रिफ्लेक्सिव्ह ऑर इंटेन्सिव्ह, कोणता आहे रिफ्लेक्सिव्ह। पुढचा प्रश्न बघा, करेक्शन ऑफ सेंटेन्सेस, व्हॉट युअर सरनेम इज, कसं होईल करेक्ट, व्हॉट इज युअर सरनेम, व्हॉट युअर सरनेम इज, व्हॉट इज युअर सरनेम। लवर ऑफ नेचर इज कॉल्ड ग्रीन पॅन्थर, लवर ऑफ नेचर निसर्ग प्रेमी। विच वर्ड एक्सप्लेन्स द मीनिंग ऑफ द फॉलोइंग इडियम्स, अ बुल इन अ चायना शॉप, अ रफ अँड क्लम्सी पर्सन ॲट अ प्लेस वेअर स्किल अँड केअर आर रिक्वायर्ड। ज्या ठिकाणी स्किल आणि केअरची गरज आहे त्या ठिकाणी त्याचा विरुद्ध व्यक्ती देणे, ज्याला काही माहीतच नाही असा व्यक्ती, ठीक आहे। आता बघा नेक्स्ट प्रश्न, विच वर्ड ऑर वर्ड्स एक्सप्लेन द मीनिंग ऑफ द फॉलोइंग इडियम्स, द अल्फा अँड द ओमेगा, म्हणजेच काय, द बिगिनिंग अँड द एंड, सुरुवात आणि शेवट, द अल्फा अँड द ओमेगा। ऑप्शन क्रमांक ए, द बिगिनिंग अँड द एंड। सिलेक्ट द अँटोनिम ऑफ आउट लँडिश, म्हणजेच काय, विदेशी, परदेशी, आउटलँडिश, आणि त्याचा विरुद्धार्थी होईल कॉमन, म्हणजेच काय, सामान्य, रेगुलर, कॉमन, सामान्य, रेगुलर। पुढील प्रश्न बघा आता, ॲट वर्क आय एम क्वाईट रिझर्व, व्हॉट डज इट मीन, कामाच्या ठिकाणी मी शांत असतो, म्हणजे फील शाय, टीमिड आणि नॉट टॉकेटिव्ह, तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत, फील शाय, टीमिड आणि नॉट टॉकेटिव्ह। पुढचा प्रश्न बघा, रीअरेंज द पार्ट्स ऑफ द सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर, इन्शुरिंग सिक्युरिटी ऑफ डाटा इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन इज कन्सिडरेबली हार्डर दॅन हॅकिंग इन टू अ सिस्टीम। अशा प्रकारचं हे वाक्य आपल्याला अरेंज करायचं आहे, म्हणजेच वाक्याचा क्रम काय येईल, क्यू आर आणि पी, क्यू आर पी। सिलेक्ट द अँटोनेम ऑफ अमेनेबल, बघा अमेनेबल म्हणजेच काय होते मित्रांनो, सक्षम, आणि त्याचा विरुद्धार्थी अनसेप्टेबल, म्हणजेच असंवेदनशील, असंवेदनशील। अ पर्सन हू लव्स एव्हरीबडी, अ पर्सन हू लव्स एव्हरीबडी, काय म्हणतो आपण, अल्ट्रिस्ट, म्हणजे दुसऱ्यांचं कल्याण करणारा। सिलेक्ट द सिनोनिम्स ऑफ टू व्हिज्युलाइज, म्हणजे काय, कल्पना करणे, म्हणजेच काय, टू अँटिसिपेट। अ प्लेस व्हेअर गव्हर्नमेंट रेकॉर्ड्स आर केप्ट, अ प्लेस व्हेअर गव्हर्नमेंट रेकॉर्ड्स आर केप्ट, काय म्हणतो, अर्कवाईज, अर्कवाईज। रीड इच सेंटेन्स टू फाइंड आउट वेदर देअर इज एनी एरर इन अ पार्ट, आय एम सिनियर धॅन हिम बाय टू इयर्स। बघा वाक्यामध्ये आय एम सिनियर, सिनियर सोबत टूचा वापर होतो, ध्यानचा वापर होत नाही, आय एम सिनियर टू हिम बाय टू इयर्स, असं हे आपलं वाक्य तयार होईल।
सीनियर टू, नेहमी लक्षात ठेवायचं ज्युनियर टू सीनियर टू असे प्रोपोजिशन वापरले जातात, म्हणून ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असेल. चूज द वर्ड्स दॅट बेस्ट डिफाइन्स द गिवन फ्रेज टू गेट इन टू हॉट वॉटर्स, म्हणजेच टू गेट इन टू ट्रबल, टू गेट इन टू ट्रबल. सिलेक्ट द सेनोनेम ऑफ ट्रान्झियंट, म्हणजेच इफेमेरल, इफेमेरल, क्षणिक आणि क्षणभंगूर असा याचा अर्थ. रीअरेंज द पार्ट्स ऑफ द सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर, यू फेल टू रिकग्नाइज दॅट इट मॅटर्स नॉट व्हॉट समवन इज बॉर्न बट व्हॉट धे ग्रो टू बी, म्हणजेच क्यू पी आणि आर अशा प्रकारे हे वाक्य रीअरेंज करता येते. रीअरेंज द पार्ट्स ऑफ द सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर. अमर्त्य सेन लेस क्लेम टू अ हिस्ट्री ऑफ रायटिंग सम ऑफ फिनिश्ड रिसर्च पेपर दॅट हॅव बीन पब्लिश. सरळ सरळ आहे, काहीच गरज नाही रिअरेंज करायची. क्रम आहे पी क्यू आणि आर.